ठाण्याच्या वर्तकनगर येथील इमारत क्रमांक 12 मधील लोकांना गेली 8 वर्ष घर मिळत नसल्याने आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. आज आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांशी चर्चा केली आहे. जो बिल्डर त्यांना घरे देत नाही आहे त्या बिल्डरला आमदार प्रताप सरनाईक यांनी फोन केला तेव्हा बिल्डरने पुढच्या आठवड्यात येऊन प्रश्न सोडवण्याचे सांगितले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील या नागरिकांना 8 दिवसांमध्ये त्यांच्या घराबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर नागरिकांनी आपला मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे. कॉलनीमधील ही 12 नंबरच्या इमारतीमधील रहिवाशांचा प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून एक अग्रवाल नावाच्या बिल्डरने यांची जी 32 खोल्या असलेली इमारत घेतली होती रिडेव्हलप करण्यासाठी, परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही लोकं घरं खाली करून दुसरीकडे भाड्यानं राहतात, त्यांचं भाडंही दिलं गेलं नाही. आणि ज्यावेळेस ह्यांनी मागणी केली, पाठपुरावा केला की आम्हाला निदान तुम्ही जर करत नसाल तर NOC द्या, म्हणजे आम्ही दुसऱ्या विकासकाकडनं ही इमारत विकसित करून घेऊ, परंतु त्याही गोष्टीला तो तयार नाही. आणि 11-12 कोटी रुपये यांच्याकडनं मागणी करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी मंडळी गेली, माझ्याकडे आले, आमच्या स्थानिक नगरसेवक आणि त्या परिसरातील आमच्या ओळा माजविडा मतदारसंघाचे प्रमुख राजू फाटक यांच्याकडे गेले. आज ज्यावेळेस वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यात त्यावेळेस मी आज यांना बोलवून घेतलं आणि त्यांचं जे घराणं होतं ते ऐकून घेतलं. तो अग्रवाल नावाचा जो बिल्डर होता त्याला माझ्या भाषेमध्ये व्यवस्थित जे काही सांगायचं ते सांगितलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळी मराठी कुटुंब आहेत, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, आणि अशा प्रकारे जर तू त्यांना न्याय देत नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गानंसुद्धा त्यांना न्याय देता येईल, अशी भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून माझी, राजीव फाटक आणि त्या आमच्या शिंदेसाहेबांची पण आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्याची जबाबदारी तर माझी लोकप्रतिनिधी म्हणून आहेच, परंतु शेवटी वर्तकनगर आहे, आमचे सगळे मराठी कुटुंब ह्या ठिकाणी राहतात, त्यामुळे त्यांना न्याय हा कुठल्या परिस्थितीत देणार, त्यामुळे त्या विकासकाला बोलवून त्याच्याकडून योग्य ती आम्ही जी NOC आहे ती घेऊन दुसऱ्या विकासकाच्या माध्यमातून ती इमारत विकसित करण्याचा प्रयत्न आहे. फक्त मी सगळ्या नागरिकांना विनंती केली की मतदानाचा अधिकार लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला तो वाया घालू नका. मी एका पक्षाचा शिवसेनेचा आमदार आहे, परंतु आमदार असताना तर मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा असंच सांगणार, परंतु तरीसुद्धा मी आपल्याला आवाहन करणार की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे मतदान ते तुम्ही बिलकुल वाया घालवू नका. 20 तारखेला मतदान आहे, आपण मोठ्या संख्येनं 32 च्या 32 कुटुंबानं जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आणि माझ्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद अतिशय चांगला दिला. सगळेजण आता मतदान करायला तयार आहेत, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की त्यांनी जरी मतदान केलं म्हणजे मार्ग निघाला असं नाही, शेवटी त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आमची आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची, प्रताप सरनाईक म्हणून आमदार म्हणून माझी, राजू फाटक म्हणून त्यांची, त्यामुळे आम्ही त्यांना न्याय देणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. परंतु त्यांनी मतदान करणार नाही, बहिष्काराचं जो हत्यार जे उपसलं होतं ते आता त्यांनी दूर केलं आणि मतदान ते करणार, बरोबर करणार ना. सोमवारी आम्ही आंदोलन केलं होतं, सोमवारी आम्ही पेपरात आमची न्यूज आल्यानंतर 2 दिवसांनी मला आमच्याशी राजू फाटक यांनी फोन केला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करू नका, आम्हाला काही करायची हौस नाही किंवा आम्ही अडवणूक नव्हतं करत, फक्त आज आम्ही कंटाळलो होतो, होत नव्हतं आमचं काम, म्हणून आम्हाला हा मार्ग आवडायला लागला. तर आता आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्याच्यानंतर राजू फाटक यांनी साहेबांची भेट घालून दिली, साहेबांनी आत्ता आमच्या समोर आमच्या बिल्डरला फोन लावला आहे, पण आता हा इलेक्शनचा पण पिरियड आहे त्यामुळे त्यांनी पुढच्या आठवड्यात तो येतो असं म्हणालेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांनी समाधानकारक आहोत की ते त्याच्याशी बोलले आहेत, त्याला सांगितलं की पुढच्या आठवड्यात येऊन आपला मार्ग सोडवायचा आहे, तर जो काही मार्ग आता लवकरात लवकर सोडवतील असंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला त्याच्यावर समाधानकारक आहोत आणि मतदान आता आम्ही करणार आहोत, कारण त्यांचा तरी मान आम्हाला ठेवायचा आहे. आम्ही असं म्हणत नाही, आम्ही मुद्दा म्हणून अडवणूक नाही करत आहे, पण त्यांचाही मान ठेवून आणि आम्हाला मतदान आता करायचं, ते तर आहेतच आणि बाकी सोसायटीतल्या सभासदांना पण आम्ही सांगून सर्वजण आम्ही मतदान करू.